नमस्कार, माता हिंग्लज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावरील व्यापारी खून प्रकरणी 2 जणांना गजा आड. धुळे तालुक्यातील सायने गावात पाण्याची भीषण टंचाई. शाळा उघडण्याच्या पूर्वसंध्येला चिमुरड्या विद्यार्थिनींची सायकल दुरुस्तीवर भर. रमजान सणानिमित्त धुळ्यात इफ्तार पार्टी संपन्न. शनी अमावस्येचं औचित्य साधून शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम व भंडारा. आणि इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी द्यावी, कॉरिडॉर प्रकल्प समिती धुळेची मागणी. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी सुरत येथील व्यापारी गोपाल काबरा यांचा सोनगीर दोंडाच्या रस्त्यावरील हॉटेल धनश्री जवळ खून झाला होता. या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यासंदर्भात पोलीस अधिकारी विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्याकडे तपासाची चक्रे दिली होती. त्यात संशयित आरोपी राजू उर्फ विहंग बिपिनचंद्र त्रिवेदी राहणार अटलदरा बडोदा हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाला असून त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यात येत आहे. प्रकरणाच्या तपासात अशी हकीकत निष्पन्न झाली की गुन्ह्यातील मयत गोपाल काबरा याचे व आरोपी राजू उर्फ विहंग त्रिवेदी यांच्यात राजपिपला व बावला जिल्हा अहमदाबाद गुजरात येथील जमिनीच्या व्यवहारापोटी आरोपी राजू त्रिवेदी यांच्याकडे शिल्लक असलेल्या रकमे इतकेच म्हणजेच 10 कोटी रुपयांचे हिरे व्यवहार पूर्ण करण्यासाठी गोपाल काबरा यास घेण्यास बोलाविले व दिनांक 30/5/2019 रोजी रात्रीचे 2:30 मुहूर्तावर हिरे देण्याची बतावणी करून यातील आरोपी क्रमांक 2 कृष्णा गिंदालाल सोमाणी राहणार बडोदा याने सोनगीर येथील नंदुरबार चौफुलीवर हजर राहून आपले सहकारी हस्तक नामे ललित विजय पटेल व एक अज्ञात यांच्या मदतीने गोपाल काबरा यास दोंडायचा रोडवर हॉटेल धनश्रीचे पुढे नेऊन त्याच्या डोक्यात अवजड हत्याराने वार करून गंभीर दुखापती करून निर्गुण खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी आरोपी नामे राजू उर्फ विहंग त्रिवेदी व कृष्णा सोमाणी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड मिळणेकामी माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. नमूद गुन्ह्याच्या तपासात माननीय विश्वास पांढरे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या कुशल नेतृत्वात डॉक्टर श्री राजू भुजबळ अपर पोलीस अधीक्षक धुळे व श्री संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र मांडेकर पोलीस उपनिरीक्षक श्री हनुमान उगले पोलीस उपनिरीक्षक श्री राम सोनवणे पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री महाले संदीप थोरात सुनील विंचुरकर प्रभाकर वैसाणे श्रीकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल अशोक पाटील कुणाल पानपाटील उमेश पवार रविकिरण राठोड गौतम सपकाळे राहुल साणप वसंत पाटील मायूस सोनवणे विशाल पाटील तुषार पारधी चेतन कंखरे नितीन मोहने विलास पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करत अतिशय क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपितांना गजाआड केले आहे. सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी गोपाळ काबरा या व्यक्तीचा अपघात झाल्याचं दर्शवून फोन केल्याचा प्रकार निदर्शनास आला होता आणि ह्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या गुन्ह्याचा तपास आपण LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे दिला होता. त्यांनी आणि त्यांच्या टीमनी अथक परिश्रम करून 3 दिवसामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये आपण सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये राजू त्रिवेदी आणि कृष्णा सोमाणी
या आरोपींचा समावेश आहे. इतर आरोपींचा शोध चालू आहे. या हा गुन्हा कृष्णा सोमाणी हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून त्यांनी कशा पद्धतीने गुन्हा केला आणि त्यांनी कोणाकोणाचा ह्याच्यामध्ये वापर केला आणि कोणाकोणाशी तो संपर्कात होता या सर्व बाबी आणि त्या संदर्भातला तपास पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टींचा तपास होणं बाकी आहे. परंतु आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्यामध्ये ही दोन आरोपी याशिवाय त्यांचा ड्रायव्हर आणि इतर एक दोन आरोपी आहेत त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि हे खूप चांगलं डिटेक्शन केल्याबद्दल यांच्या टीमला मी 15,000 रुपयाचं बक्षीससुद्धा जाहीर केलेलं आहे. धुळे तालुक्यात पाण्याची स्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करून पाण्याची तहान भागवावी लागत आहे. तालुक्यातील सायने गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने गावातील महिलांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष धुमसत असल्याचं आज पहावयास मिळालं. गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या कमी पावसामुळे जानेवारी पासून पाण्याची टंचाई भासत होती. टंचाई निवारण्यासाठी प्रशासनानेही तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र पाणी टंचाईची दाहकता संपता संपत नाही. त्यात हवामान खात्याने यंदा कमी पाऊस पडणार असल्याचे वर्तवल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. धुळे तालुक्यातील सायने गावात पाणी समस्येने अधिकच रौद्ररूप धारण केले आहे. परिसराबरोबर गावातील विहिरींनी तळ गाठला आहे म्हणून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील विहिरीत काही प्रमाणात साठा असल्यामुळे गावातील महिला वर्गांसह चिमुकल्यांनीही विहिरीवर पाण्यासाठी गर्दी केली होती. दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या समस्येसाठी ग्रामस्थ संबंधित प्रशासनाचं उंबरठ झिजवत आहेत पण या ज्वलंत प्रश्नाकडे कोणताही लोकप्रतिनिधी व प्रशासन गांभीर्याने पाहायला तयार नाही. परिणामतः सायने गावातील पाणी टंचाईमुळे गावात तीव्र स्वरूपाचा असंतोष धुमसू लागला आहे. त्यात सायने गावातील दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन गावातील पाणी समस्या सोडवावी अशी मागणी सायने ग्रामस्थ करीत आहेत. संस्कृतीचं माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळांना उघडायला काही दिवस उरले असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं बॅग खरेदी बरोबर शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या सायकलींची दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर माताहिंगला वृत्तवाहिनीने या चिमुकल्या विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाला कलाटणी देऊन उंच भरारी घेण्याचं बळ देणाऱ्या शाळांना उघडायला काही दिवसच येऊन ठेपल्याने चिबुरड्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी जोरदार तयारी सुरू झाली असल्याचं आज पहावयास मिळालं. आमच्या प्रतिनिधीने धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात फेरफटका मारला असता एका सायकल दुकानावर चिमुरड्या विद्यार्थीने शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या सायकलींची दुरुस्ती करताना दिसून आल्यात. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी मराठी भाषेपेक्षा इंग्रजीत संभाषण करून दाखवल्याने खरोखर बेटी बचाओ देश बचाओ या संदेशाचं वास्तवात रुपांतर करून दिलं. या विषयाच्या माध्यमातून विशेषतः समाजात जी स्त्री भ्रूण हत्या केली जात आहे ती अत्यंत चुकीची व समाजास कलंक लागू पाहत असणारी बाब आहे. परंतु या चिमुरड्या विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर खरोखर समाजात स्त्रीचं महत्व काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून दिला. त्यात या चिमुरड्या विद्यार्थिनी आतापासून आत्मविश्वासाने जिद्दीने राहून शिक्षणाच्या प्रवाहात उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे भविष्यात या विद्यार्थिनी समाजाचं व आपल्या आई वडिलांचं नाव नक्कीच उंचावतील यात मात्र तिळमात्र शंका नाही. आज समाजात वंशाच्या दिव्याची वाट पाहिली जाते परंतु हा वंशाचा दिवा आपल्याच आई वडिलांना घराच्या उंबरठ्याबाहेर बसवताना दिसून येत आहे आणि दुसरीकडे जी नकोशी वाटते ती आता म्हातारपणी आपली काठी बनू पाहत आहे व उच्च शिक्षण घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे मुलामुलीत भेदभाव न ठेवता दोघांना शिकवा तिलाही शिकू द्या कारण म्हातारपणी ती आपलीच काठी बनू शकते असे वास्तव या चिमुरड्या विद्यार्थिनींकडे पाहून आलं आहे. आई एम न्यू कुसुंबा.
कल्याणी प्रदीप शिंदे आहे. मी कुसुमबाई गावात राहते. शाळा सुरू झाल्यामुळे सायकल दुरुस्त करायचं आहे होता. माय नेम इज प्रतीक्षा मुकेश देसले. आय लिव्ह इन विलेज ऑफ शिंदखेडा. आय स्टडी इन फोर्थ एक्सलंट. माय स्कूल इज ओपन. दॅट इज वाय आय एम पवित्र रमजान सणाचे औचित्य साधून धुळे शहरातील मौलवीगंज भागातील सरदार मार्ग येथे अदारे फलाहुल कौमच्या वतीने काल सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय समाज बांधवांनी जातीय सलोखा कायम टिकवून ठेवावा असे आवाहन येथील मान्यवरांनी केलं. मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर येथील मौलवीगंज भागातील सरदार मार्ग येथे इफ्तार पार्टी झाली. यावेळी धुळे आझाद नगर पोलीस ठाण्याच्या एपीआय संगीता राऊत, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी, जावीद शेख घुगे तसेच आयोजक अफसर पठाण, वसीम सरदार, फैसल शाहीन, बबलू शेख, निसार शेख, वसीम मंत्री, आदिल शेख, मज्जू शेख, शोएब सरदार, अजहर शेख, अरबाज पठाण आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात पवित्र रमजान सण हा शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा करावा जेणेकरून जातीय सलोखा कायम टिकवण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वधर्मीय समाज बांधवांनी देखील एकोपा टिकवावा असेही आवाहन या आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी केले. Islam is the most under, most misunderstood religion in the world. असं एक वाक्य मी वाचलं होतं आणि त्याचं कारण असं आहे की हे जे मिसअंडरस्टँडिंग आहे हे वाढवण्याचं प्रमाण जाणीवपूर्वक आता मागच्या 20-30 वर्षामध्ये खूप जास्त झालंय. मला असं वाटतं की ही जी दरी आपल्यामध्ये पडायला लागली आहे ती दरी जी आपण बघितली तर 1980 नंतर किंवा 1990 नंतर ती खूप जास्त वाढायला लागली. कारण काय होते मी त्याबद्दल काही बोलणार नाही कारण तो इथला विषय नाही होणार. पण आतापर्यंत तुम्ही बघितला तर 1985-86 पर्यंत असं कधी जाणवलं नाही की मुस्लिम हा खूपच वेगळा वर्ग आहे, त्यांचा आपला काही संबंध नाही आहे. पण 85-86 नंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यातलं रिफ्ट हळूहळू वाढत गेलाय आणि तो आता इतका वाढला आहे की लहान मुलांना जर तुम्ही बघितलं 25-26 मुलांना तर यांना असं वाटतं हे आपल्या देशातले लोकच नाही आहेत, हे कुठनं तरी वेगळे आलेले आहेत. हे जे मिसअंडरस्टँडिंग वाढलंय त्या मिसअंडरस्टँडिंग कमी करण्यासाठी इफ्तार पार्टीचं खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. कारण आपण तर एकाच जमिनीवरती जन्म घेतलेले, एकाच धर्तीवरती जन्म घेतलेले, एकासारखेच लोक आहोत. फक्त तर काही वेगळं असेल तर आपलं जिंदगी जगण्याचा तरीका वेगळा आहे. पण जर अशा पद्धतीने जर मुस्लिम धर्मामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत खूप त्या जर सर्व समाजापर्यंत आणल्या गेल्या, त्या जर लहान मुलांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि या निमित्ताने असो किंवा इतर कुठल्याही निमित्ताने असो, मला वाटतं मी मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा अमरावतीमध्ये होतो तेव्हा आम्ही हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेतला होता सर. जवळपास 300 मुलं हायस्कूलचे एकत्र केले होते, बोलायला आले होते आणि ते इस्लाम धर्माबद्दल त्यांनी खूप चांगली माहिती दिली होती. तर इस्लाम आणि हिंदू यांचे फक्त जीवन जगण्याचे तरीके वेगळे आहेत, बाकी सर्व आपण एकच आहोत ही जाणीव ही निर्माण केली. आपल्या लोकांमधले गैरसमज जे आहेत, गैरसमजाचे मुद्दे जे आहेत, फरक काहीच नाही, फक्त आहेत ते गैरसमज आणि ते गैरसमज वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत, जाणीवपूर्वक होत आहेत असं मला वाटतंय. तर हे काही सोशल मीडिया असतील, काही पुस्तकं असतील, काही कट्टरपंथीय एलिमेंट्स असतील की ते त्यांच्या फायद्यासाठी ह्या गोष्टीला जास्त हवा देत आहेत. तर आपण जर एकत्र आलो तर हे हवा देण्याचं प्रमाण कमी होईल. आपल्या दोघांच्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक आहे, फार तर फरक असेल तर लाईफस्टाईलचा फरक आहे, त्या व्यतिरिक्त काही फरक आहे असं मला वाटत नाही. तर या गोष्टी जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत जाईल आणि सोशल मीडियामधनं जो अपप्रचार होतोय त्याला जर आपण आपले मनमोठे केले तर आपण त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकू. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या दोघांमध्ये अंतर पैदा करणाऱ्या असतात त्या कशा निरर्थक आहेत या गोष्टी अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर येतील आणि आपल्या देशाची जी बहुसांस्कृतिक एकत्र म्हणजे हजारो परंपरा असूनही आपण जे एकत्र राहतो ते अजून आपण बुलंदपणे राहू शकू आणि देश एकात्म राहील
अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने असं मला वाटतं. शनी जयंती निमित्त शहरातील शनी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत. धुळे शहरातील पारोळा रोडवरील पांझरा पोळ येथील शनेश्वर जयंती निमित्त दरवर्षी सालापादाप्रमाणे भव्य भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात येते. या ठिकाणी शनी महाराज यांच्या मंदिरात हजारो भाविक दर्शन घेऊन या भंडाऱ्याचा लाभ घेतात. सदर भंडाऱ्यासाठी विश्वस्त सत्यनारायण जोशी, भारत विभूते योगेश जोशी आदींनी अथक परिश्रम घेतले होते. तसेच धुळे शहरातील विमानतळ रोड दत्त मंदिर वाडीभोकर रस्त्यावरील शनी महाराज मंदिरात दर वर्षाप्रमाणे भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. या शनी मंदिराची स्थापना ही 1984 सालापासून असून या ठिकाणी 25 वर्षापासून सालाबादाप्रमाणे भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरतीस महापौर चंदूबापू सोनार उपस्थित होते. तसेच या भंडाऱ्यास अनेक भाविक आपली सेवा देत असतात, ज्यात अन्नदान आर्थिक सहकार्य करीत असतात. या मंदिरातील विश्वस्त दिनेश जोशी, बाबूलाल जोशी, शंकर जोशी हे या भंडाऱ्यासाठी अथक परिश्रम घेतात. हजारो भाविक भंडाऱ्याचा लाभ घेत असतात. ॐ नीलाञ्जलं समाभासं रविपुत्रं महाभृजं छायामार्तण्डं समन्दन्तं नमः शनीश्वर शनीश्वर. आता मी सांगतो, माझं नाव शंकर जोशी आहे सर. शनी मंदिराचे पुजारी आमचे वडील 1994 पासून भंडारा करतात. आम्ही सर्व भक्तांच्या मदतीने हे आपलं जे शनी जयंतीचा कार्यक्रम आहे सर्व भक्तांच्या मदतीने आपण पार पाडतो. बाकी भरपूर लोकांची सेवा राहते. तुमच्या सारखी लोक आहे, भरपूर लोक अन्नदान करतात आणि ते अन्नदानमुळे आम्ही एवढा मोठा कार्य आणि पार पाडतो. योगेश म्हैसेदार जोशी, शनी मंदिर पांढरपूर. आपलं 16 वर्षाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे शनेश्वर जयंतीनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम केला जातो. तरी भाविक लोक सर्व सहआतांनी आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांच्याच इच्छेनुसार आपला दरवर्षी कार्यक्रम पार पाडतो. आणि शनेश्वर जयंती भावांचा वाढदिवस असल्यामुळे आपण दरवर्षाप्रमाणे वडिलांपासून पंजाबांपासून चालू आहे कार्यक्रम. आपले त्यानिमित्त आपण भंडाऱ्या धुळे शहर जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाला सन 2008-09 पासून प्रारंभिक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांना जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलून तरुणांना रोजगार मिळेल म्हणून महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणाची त्वरित नोटिफिकेशन काढून इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना देऊन प्रकल्प लवकर सुरू करावा अशी मागणी धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीतर्फे उपजिल्हा अधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देऊन करण्यात आली. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या प्रकल्पांमध्ये कारखाने फॅक्टरी उभ्या राहणार आहेत. या माध्यमातून या ठिकाणी 50,000 संख्येने रोजगार जॉब नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या उद्योगांना शेजारी नवीन स्मार्ट सिटी उभारली जाणार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये इंटरनॅशनल स्कूल, गार्डन, दवाखाने, अद्ययावत पोलीस स्टेशन, भूमिगत गटारी, भूमिगत वीज, 24 तास पाण्याची व्यवस्था आदी विकास कामे व सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे जिल्ह्याला व धुळे शहराला एक नवीन चालना मिळणार आहे. परंतु सन 2012 पासून प्रकल्प कामाला चालना मिळालेली नाही. दिनांक 9/9/2011 पासून प्रस्तावित आहे म्हणजे धूळखात पडलेला आहे. सदर प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाला दिनांक 21/10/2011 रोजी राज्य उच्च अधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पाणी आरक्षणासाठी शासनाने आदेश काढलेला आहे परंतु जमीन अधिग्रहणाचे नोटिफिकेशन निघालेले नाही. सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणाची त्वरित नोटिफिकेशन काढून इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना देऊन प्रकल्प सुरू करावा अशी मागणी समितीचे रणजितराजे भोसले, महेंद्र शिरसाट, सय्यद बेग, गणेश चौधरी, संदीप पाकळे, सचिन पाटील, श्याम भामरे, जावेद हाजी आदींनी निवेदनात केली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये कॉरिडॉर प्रकल्पाची लवकर सुरुवात करावी या संदर्भामध्ये आम्ही धुळे जिल्हा कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे.
धुळे शहरासाठी आणि धुळे जिल्ह्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या ठिकाणी विकासाची चांगली गंगा या ठिकाणी येणार आहे. या प्रकल्प 2008-09 ला मंजुरी आहे. सदर प्रकल्प अंतर्गत जवळजवळ 6,000 हेक्टर जमीन म्हणजे 15,000 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे. हा प्रकल्प जर या जिल्ह्यामध्ये झाला तर या जिल्ह्याचा चांगला विकास होईल. जवळपास 300 ते 350 कारखान्या फॅक्टरी आणि इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत धुळे शहराला लागून जवळजवळ 2,00,000 नवीन लोकसंख्येचं स्मार्ट सिटी या ठिकाणी उभारली जाणार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये दवाखाने असतील, गार्डन असेल, इंटरनॅशनल स्कूल असेल, CCTVs असेल, वायफाय असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मार्ट सिटी या धुळे शहरालगत उभारली जाणार आहे. हा प्रकल्प असा आहे की ज्या दिवशी या प्रकल्पाची सुरुवात होईल त्या दिवशी 50,000 ते 1,50,000 पर्यंतचा रोजगार, नोकरी आणि जॉब आमच्या या शहराला मिळणार आहे. या निमित्ताने आम्ही प्रशासनाला सांगितलं की हा प्रकल्प लवकर या ठिकाणी सुरू झाला पाहिजे, याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे. कारण ह्या नोटिफिकेशन जर निघालं तर आमच्या धुळे वासियांना अतिशय चांगला फायदा या ठिकाणी होणार आहे. आम्ही या निमित्ताने प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं आणि दबावगट निर्माण करू इच्छितो की हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, प्रकल्प सुरू करावा, नोटिफिकेशन काढावं. जर सरकारने या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी नोटिफिकेशन काढल्यास उशीर केला आणि या प्रकल्पाला मंजूर देण्यास विलंब केला तर हे जे प्रकल्प विकास समितीचे आम्ही पदाधिकारी आहोत या ठिकाणी 20 क्षेत्रातले 20 पक्षातले 20 समाजाचे तरुण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आम्ही हा प्रकल्प जर वेळेवर सुरू झाला नाही तर या ठिकाणी धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा या ठिकाणी आज आम्ही इशारा दिलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोनगीर तोंडायच्या रस्त्यावरील व्यापारी खून प्रकरणी 2 जणांना गजा आड. धुळे तालुक्यातील सायने गावात पाण्याची भीषण टंचाई. शाळा उघडण्याच्या पूर्वसंध्येला चिमुरड्या विद्यार्थिनींची सायकल दुरुस्तीवर भर. रमजान सणानिमित्त धुळ्यात इफ्तार पार्टी संपन्न. शनी अमावस्येचं औचित्य साधून शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम व भंडारा. आणि इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी द्यावी, कॉरिडॉर प्रकल्प समिती धुळेची मागणी. याचबरोबर माता हिंग्लज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंग्लज.